खेळताना पाहिलं त्याच्यामुळे या खेळाडूकडे क्षमता आणि टेनिस क्रिकेटमध्ये कशा पद्धतीनं खेळावं जावं याचा अगदी परिपूर्ण अनुभव असलेला खेळाडू आहे. 3 षटकांची लढत, 18 बॉल एका एंडला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला अगदी चोरवली या संघाचा हुकुमाचा इक्का मात्र वापरला जातोय. लवेश बामणे होतो बॉलिंग एंड. अगदी गोलंदाजी ही या संघाची जमेची बाजू राहिली आहे आणि अगदी आजच्या घडीला जर पाहिलं तर थोडंसं संघ वीक जाणवतोय, कारण लवेश बामणेच्या बरोबरीने त्यांचं जे बॅकबॉन बॅकबॉन म्हणून पाहिलं जातं ते खेळाडू आज नाही आहेत. त्याच्यामुळे परिपूर्ण जबाबदारी लवेश बामणे यांच्यावर असेल. तर दुसऱ्या बाजूला रितेश पालकर आणि त्यांच्या बरोबरीने रुपेश सासले ही सलामीची जोडी, रुपेश सोरगे ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पावर प्लेचं पहिलं षटक, फील्ड रिस्ट्रिक्शन्स, 30 yard सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षण पाहू शकताय. एका बाजूला दीक्षितला आपण पाहताय ज्याला मात्र वायडिश लॉंग ऑफला उभं केलं गेलंय आणि दुसऱ्या बाजूला निशांत असेल ज्यांना मात्र वायडिश लॉंग ऑनला तैनात केलं गेलंय. पहिलं षटक लवेश बामणेच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्राईक हँडला रितेश पालकर, नॉन स्ट्राईक हँडला रुपेश सोरगे सारखा बॅटर आहे आणि हे बॅटल नक्की तुम्हाला रंगताला पाहायला मिळेल, कारण एकाकडे वेग आहे आणि दुसरीकडे अनुभव आहे. अंपायरचा इशारा येतो, लेट्स प्ले. मॅचला होते सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग, पहिला इनिंगचा पहिला बॉल राईट अमोर द विकेट ने लवेश बामणे टू. यावेळी अगदी अनुभव अनुभव आणि मी कशा पद्धतीचे फटके एक्झिक्यूट मैदानामध्ये करतो. अगदी पहिल्याच बॉलवर अकूट टप्प्याचा बॉल होता आणि अगदी कार्यक्रम केला या बॉलवर. बॅटर रितेश पालकरच्या बॅटमधून आलाय पहिल्याच चेंडूवर. अगदी आपल्या नावाची दखल घेणारा अफलातून चौकार आणि लवेश बामणेचं मी कौतुक उल्लेख करेल की खराब गोलंदाजी, कारण शॉर्ट पिच लेंथवर रितेश पालकर समोर तुम्ही गोलंदाजी करणार तर तुम्हाला प्रत्युत्तर देखील त्याच ताकदीचं मिळणार. अगदी शॉर्ट पिच लेंथवर भन्नाट वेग होता, अगदी बरोबर हेरलं त्या बॉलला. ऑन साईडला मनगटांचा खूप चांगला वापर केला, गॅप मधून चेंडूला ढकलून दिलाय. सरळ डीप मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, पहिला चेंडूवर आलाय चौकार. नेक्स्ट बॉल सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करत असताना एमआरए संघाच्या बाजूनं. लवेश बामणे सेकंड बॉल खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढले क्षेत्ररक्षकाच्या अगदी थोडासा बाजूने विकत जातोय चेंडू. लॉंग ऑन झोन मध्ये निशांत आहे चेंडूवर, अतिशय वेगाने आलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या अंकित झाल्यात आणि या 2 मदतीनं रनसंख्या जाऊन पोहोचते 6 घरामध्ये. 6 रन्स लॉस ऑफ नन विकेट्स, सलामीची जोडी आपण मैदानाच्या हातामध्ये पाहताय. रितेश पालकरच्या बॅटमधून पहिल्या 2 चेंडूवर खूप चांगले एक्झिक्यूट फटके होताना आपण पाहिलेत. अगदी मेरिटवर क्रिकेट खेळलं जात आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढले त्या बॉलला. नेक्स्ट बॉल सोडला या बॉलला, आता मात्र थोडंसं दर्पण जाणवत आहे. पंचांचा इशारा आलाय, अगदी वेग होता मात्र दिशेवर नियंत्रण नाही आणि पंचाने ते आमच्या लक्षात आणून दिलं. आता क्रिकेट असू द्यात किंवा मित्रांनो तुमचं आयुष्य, तुमच्या गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे. तुम्ही कोणत्या गतीने चाललाय त्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय हे फार महत्वाचं आहे. यावेळी दिशा खराब होती आणि अंपायरचा सिग्नल वाईट आला आणि वाईटच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवर जॉईंट झाल्या. शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न झाला, आकाश चेंडू खाली चाललाय अगदी मागच्या बाजूनं आणि अगदी झेल सोडलाय. आणि झेल कोणाचा सोडलाय तर सर्वांच्या नजर आहेत अगदी एमआरए संघाचा अफुलातून बॅटर. सध्याच्या घडीला इनफॉर्म आहे, सध्याच्या घडीला त्याच्याकडे तजुर्बा आहे, ताकद आहे आणि या फॉर्मॅटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. अशा खेळाडूचा झेल सोडणं तुम्हाला मॅचमध्ये नक्कीच महाग पडू शकतं, कारण क्रिकेटचा इतिहास आम्हाला सांगतो कॅचेस विनिंग द मॅचेस. आठवा 2022 ज्यावेळी पाकिस्तानच्या हसन अलीनं झेल सोडला होता मॅथ्यू वेडचा, त्याच्यानंतर मॅथ्यू वेडनं अक्षरशः उत्तर दिलं, पाकिस्तानला माघारी परतावं लागलं होतं. म्हणून क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो झेल हे गॅदर होणं गरजेचं आहे. झेल धरणीला दान झाला. नेक्स्ट बॉल लवेश बामणे ऑन द एंड उडवला या बॉलला, दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि खराब खराब क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय अगदी सी मारेच्या पार, अंपायर सिग्नल आलाय. डेफिनेटली दिस इज अ 4 रन्स मॅग्निफिसेंट स्ट्राईक चौकार. 13 रन्स ऑन दी बोर्ड, 13 क्रमांक क्रिकेटमध्ये असू द्या त्यात बऱ्याच ठिकाणी अपयशी मानलं जातं. म्हणजे 13 क्रमांक जो आहे याला क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनलकी क्रमांक मानलं जातं आणि आता अनलकी क्रमांक तो कोणासाठी राहील याच्यावर देखील चर्चा होणार आहेत, कारण 13 क्रमांकावर जाऊन पोहोचला यमरेचा संघ आणि दुसऱ्या बाजूला लवेश बामणे देखील आपल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करतात. आता 13 क्रमांक कोणासाठी अनलकी राहील याच्यावर देखील येणाऱ्या बॉलमध्ये आपण चर्चा करणार आहोत, कारण जवळजवळ या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूवर बोलबाला फक्त आणि फक्त रितेश नावाचा राहिलाय. राईट अमोर द विकेट ने नेक्स्ट बॉल, गती व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस. पंचांकडे दाद मागितली आहे आणि या पंचांचं अगदी नकारात्मक निर्णय आलाय. म्हणजे बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट, यावेळी बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल आलाय. कौतुक करावं लागेल कारण पहिले 4 चेंडू लवेश बामणे अगदी भन्नाट वेग, त्याच्यानंतर चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन हे या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य मात्र मैदानामध्ये सादर केलं जातं. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. म्हणजे तुम्हाला डोक्याचा वापर व्हायला हवा. टॅप केले बॉलला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतायत आणि अगदी शेवटचे 2 बॉल डॉट आलेत.
म्हणजे अगदी राहत की सात शेवटच्या दोन बॉलवर पहिला षटक क्रमांक एक संपलाय आणि एक षटकाच्या अखेरीस एमआरए संघ बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 0 विकेट्स 13 रन्स. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल तोपर्यंत घेऊयात आपण एक छोटासा ब्रेक. निशांत अबगुल या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवर उतरवलं जात आहे. पहिलं षटक 13 धावांचं राहिलं. लवेश बामने थोडंसं मी म्हणेल की स्ट्रगल केलं या ओव्हरमध्ये, कारण सुरुवातीला जसं आपण पाहिलं सुरुवातीवर चौकार आला, त्याच्यानंतर दोन धावा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डबल आणि एक चौकार आल्यानंतर थोडंसं दर्पण देखील जाणवलं होतं. मात्र क्रिकेटमध्ये एक वाक्य आहे, क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. आणि अगदी ते माइंडचा अगदी परिपूर्ण वापर आपण लवेश बामणेच्या माध्यमातून, पहिले चार चेंडू भन्नाट वेग, त्याच्यानंतर हेरलं की पेस देऊन चालणार नाही आणि अगदी स्लोवर बॉल केले. निशांतला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आहेत रुपेश सोरगे. राऊंड द विकेट निशांत ऑन डी स्ट्रॅक. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल सोडला या बॉलला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पुन्हा एकदा येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 WID आणि व्हाईटच्या माध्यमातून एक अवंतर धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये अर्जित होतीये. एक्सच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचले 14-14 या क्रमांकावरती. हा 14 क्रमांक म्हटलं तर क्रिकेट विश्वातील एक अशा खेळाडूची आठवण करून देतो, त्याच्यावर देखील आपण चर्चा करूया. तुर्तास मॅचकडे जाऊयात. सेकंड बॉल या चेंडूवर देखील भन्नाट वेग, भन्नाट वेग. पंच अगदी तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यावेळी जर पाहिलं तर बाल बाल बची असं म्हणायला हरकत नाहीये, कारण अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू विसावलाय. डिक्लरेशन झोन मध्ये एक एक अतिरिक्त धाव आली आणि एक अतिरिक्त धावेनं धाव फलक जाऊन पोहोचे 15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस गती व्हेरिएशन राऊंड द विकेट न आली आहे. अगदी पाय जखडून ही गोलंदाजी केली जाते. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचते 16 क्रमांकावरती. आपण सकाळी देखील उल्लेख केला की 16 क्रमांक म्हटलं तर 16 तारखेला क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक विक्रम झाला. 16 मार्च 2012 ची तारीख होती. सर सचिन रमेश तेंडुलकर अगदी बांगलादेशच्या मिरपूरच्या मैदानामध्ये 100 सेंचुरी मारण्याचा कारणामा केला आणि क्रिकेटच्या इतिहासामधील असा खेळाडू ठरलाय ज्याने मात्र 100 सेंचुरीज लगावण्याचा कारणामा केला आणि सध्याच्या घडीला तोच क्रमांक 16 ऑन दी बोर्ड आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक 1-2-3 आले आणि मिस जजमेंट. सिग्नल नव्हतं त्या ठिकाणी, कॉलिंग नव्हतं. पंपांचा इशारा येतोय. हिट विकेट, फलंदाज सर्टिफिकेटच्या माध्यमातून बाद झालाय. म्हणजे नशीब आहे मी म्हणतो चोरवली संघाच्या बाजूनं, कारण झेलनं जर आपण पाहिलं तर 3 तिघाडा काम बिघाडा अशा पद्धतीचं चित्र. मात्र तिकडं ऑफर दिली बॅटिंग करत असताना रुपेश सोरगेनं मागे गेले, स्टंपला पाय लावला आणि अगदी पंचाने ते हेरलं की तुझा स्टंप पायाला लागलाय, म्हणजेच याच्यावर तुला धाव मिळणार नाहीये. अगदी आपण असे चित्र बऱ्याचशा क्रिकेटमध्ये पाहिले असतील, म्हणजे क्रिकेटच्या इतिहासात अनेक असे आपण चित्र देखील पाहिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याला देखील अशा पद्धतीने आउट होताना बाद होताना आपण पाहिलं. हिट विकेटचा शिकार झालाय नवीन बॅटर निनाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इन ॲट 3 वन डाऊन वर खेळण्यासाठी. नेक्स्ट बॉल 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी पुन्हा एकदा मनगटाचा खूप चांगला वापर, शेड्यूल अगदी जमिनी लगत खेळून काढले. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानामध्ये केला जाणार नाही आहे. अगदी जर आपण पाहिला तर हे दोन्ही गाड्या एकच पटरीवर आल्या होत्या, मात्र अगदी शेवटच्या क्षणी सिग्नल दिसला रेडचा, थांबवलं, मागे परत आले आणि यावेळी मात्र एक धाव आली आणि एकच्या मदतीनं रणसंख्या जाऊन पोहोचले 17 या क्रमांकावरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी बाद झाला. स्ट्राईक हँडला जमीची बाजू, म्हणजे रितेश पालकर हे नाव स्ट्राईक हँडला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता निशांच्या गोलंदाजीचा कस असणार आहे. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे आहे. चेंज ऑफ द पेस, फुल टॉस बॉल आहे. सर लॉंग ऑफच्या हातामध्ये गेले, लॉंग ऑनच्या हातामध्ये चेंडू गेला, रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि निनादला मात्र माघारी परतावं लागतं. येस, विकेटचं पतन गॉन. तर या स्पर्धे दरम्यान ज्यांना आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं जे आकर्षक चषक आहे ते पुरस्कृत केलं, सन्माननीय तुकारामजी नथुराम गिजे साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आणि थोड्याच वयात
त्यांचा देखील सन्मान या षटकानंतर आपण करणार आहोत. विशालजी भईकर यांच्या शुभासे आपण सन्माननीय तुकारामजी नथुरामजी गिजे साहेब यांचा सन्मान या षटकाच्या समाप्तीनंतर करतो. नवीन बॅटर राकेश पालकर म्हणजे राकेश आणि रितेश दोन्ही बंधूंची जोडी आहे मैदानामध्ये. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं असेल भारताकडून खेळताना इरफान पठाण युसुफ पठाण असतील, न्यूझीलंडकडून खेळताना ब्रँडन मॅकलम नॅथन मॅकलम असतील, माईक असतील डेव्हिड असे बरीचशी बंधूंची जोडी. आणि आता सध्याच्या घडीला एम आर एस संघाकडून ही बंधूंची जोडी अगदी त्या ठिकाणी जोगेश आहेत, मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय प्रेक्षकांच्या भेटीला. यावेळी अगदी मॅग्निफिसियंट स्ट्राईक चेंडूला पाठवून दिलाय आउट ऑफ दी पार्क. रितेश पालकरच्या बॅट मधून आलाय रितेश पालकर ब्रँडेड षटकार. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झाल्या 23-20 11.5 च्या सरासरीने जवळजवळ मैदानामध्ये खेळ सुरू आहे. आता मात्र तिथे थोडीशी डोकेदुखी झाली आहे आदेश आंबवले यांच्यासाठी, कारण पहिली दोन षटक त्यांच्या बाजूने राहिले नाही आहेत, त्यामुळे तिसऱ्या षटकासाठी कुणाला आणले गेले तर दीक्षित कातरुडे या गोलंदाजाला आणले गेले. सध्याच्या घडीला नावाची चर्चा केली जाते, अगदी काल ज्यावेळी चर्चेचा विषय राहिला त्यावेळी कानावर देखील आले सध्याच्या घडीला चर्चेत असणारा हा गोलंदाज आहे आणि त्याच्यासाठी पारितोषिक देखील आहे, जे कालच जाहीर केलं होतं की विकेट हॅट्रिक आली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दीक्षित कातुर्डेसाठी. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आणले गेले. स्ट्राईक एंडला आहे अगदी राकेश पालकर, नॉन स्ट्राईक एंडला रितेश पालकर बंधूंची जोडी. धावफलकावर धावा झाल्या 23. व्हेरी फर्स्ट बॉल, तिसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल, चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन, स्लोवर बॉल होता. आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे आणि त्याचं सादरीकरण मात्र मैदानामध्ये गोलंदाज दीक्षितच्या माध्यमातून केलं जात आहे. थोडंसं स्लोअर पद्धतीचं चेंडू, बॅटर थोडेसे शफल झाले, अक्रॉस लाईन आडव्या बॅटनं बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता, बस स्विंग अँड मिस. यावेळी आलाय डॉट बॉल, अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि राकेशला समजणं गरजेचं आहे, कारण नॉन स्ट्राईक एंडला जो बॅटर उभा आहे तो चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये, चांगल्या रिदममध्ये आहे, त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे. हे समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये सादर होणं गरजेचं आहे, कारण मित्रांनो हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला बऱ्याचदा आपल्या सहकाराला समजून घेणं गरजेचं असतं. बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट आलाय, बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट आल्यानंतर मी म्हणेल की थोडासा सुटकेचा श्वास टाकला असेल चोरवली संघाच्या खेळाडूनं, कारण 23 धावा झाल्या होत्या धावफलकावर. त्याच्यानंतर राकेशची खराब बॅटिंग, कारण राकेशला समजणं गरजेचं आहे, सिंगल काढायचे आणि रितेशला स्ट्राईकवर आणायचं, कारण रितेश चांगल्या टचमध्ये. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट ने दीक्षित ऑन द स्ट्राईक. यावेळी काय होतंय काय होतंय, रनआउटची संधी निर्माण झाली आहे, पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांच बोट आकाशाकडे नाही, अगदी तटस्थ भूमिकेत पाहायला मिळतात. पंच कळवत आहेत बॅटर सेफ इन हिज पॉपिंग क्रीज, त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये रितेश सुरक्षित आहे. एक धाव मात्र अर्जित होतीय आणि एकच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचतीय 24-24 या धावसंख्येवरती. तर 24-24 हा क्रमांक म्हटला तर क्रिकेटच्या इतिहासामधला असा एक खेळाडू आम्हाला आठवतो ज्या खेळाडूनं स्विच हिट रिव्हर्स हिटा फटका क्रिकेट विश्वामध्ये देणगीच्या स्वरूपामध्ये दिला, इंग्लंड संघाचा केविन पीटरसन. आणि या खेळाडूचा जर्सी नंबर 24 सध्याच्या घडीला आहे ऑन दी बोर्ड. दीक्षित नेक्स्ट बॉल, रितेश पालकर उडवला या बॉलला, संधी निर्माण झाली, आकाश आहे ज्याने पहिला झेल सोडला होता आणि यावेळी चुकी करणार नाही, झेल टिपलाय आणि अगदी रितेश पालकर सारखा मोठा गडी तंबूच्या आश्रयाला लागलाय. बिग विकेट, अगदी बिग विकेट, बिग विकेट. चला पुढच्या मॅचसाठी आपण व्हीआरसी क्रिकेट संघ गायमुख, व्हीआरसी क्रिकेट संघ गायमुख ब आणि सीएच क्रिकेट संघ काशीखोल ब, दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज कम ऑन द स्टेज फॉर टॉस, दिस इज अ टाइम फॉर टॉस. व्हीआरसी क्रिकेट संघ गायमुख ब आणि सीएच क्रिकेट संघ काशीखोल ब, दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज आपण टॉस साठी मुख्य व्यासपीठावर या. जावेत मॅचच्या दिशेने कौतुक करूयात दीक्षितचं, कारण पहिले दोन षटक म्हटलं तर महागडे ठरले होते दोन्ही गोलंदाज. लवेश बामणेच्या गोलंदाजीवर जवळजवळ 13 धावा आल्या होत्या, निशांतच्या गोलंदाजीवर एक षटकार जवळजवळ 9-10 धावा आल्या होत्या. आणि जसं दीक्षित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिली आहे, म्हणजे अगदी आपल्या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. नवीन बॅटर प्रकाश पालकर ऑन द बॉलिंग स्ट्राईक एंड, उडवलं या बॉलला. आता पुन्हा एकदा निशांत चाललाय चेंडू खाली, जजमेंट चुकलाय, जजमेंट चुकलाय, आता पाठला केला जातो मैदानामध्ये, मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार आणि दीक्षित नाराज झालाय हे मैदानामध्ये जाणवत आहे. नाही कधी कधी राग व्यक्त करणं गरजेचं आहे, कारण माणसाने जर वेलीच राग व्यक्त केला नाही तर मनामध्ये त्याचा संशय होतो. आणि अगदी दीक्षित बरसलाय अगदी फिल्डरवर आणि गरजेचं देखील आहे, कारण सोपा झेल होता. अगदी ज्या ज्या वेळी मी उल्लेख देखील केला क्रिकेटच्या इतिहासामध्ये झेल धरणीला दान केला आणि त्याच्याबरोबर 4 धावा दिल्या, म्हणजे नशीब तुमच्या बाजूने असेल तर त्या नशिबाला तुम्ही ठोकर मारताय असं मी म्हणेल. कारण जर पाहिलं तर अगदी बरोबर
मधोमध चेंडू होता त्याच्यानंतर खराब कॉलिंग आकाश आणि त्या ठिकाणी निशान दोघांमध्ये तालमेल नव्हता. डॉट बॉल डॉट बॉल स्पन्नाट या ठिकाणी षटक क्रमांक तीन संपलाय. तीन षटकाच्या अखेरीस एमआरए संघ जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवर. टार्गेट केलं 29 धावांचं म्हणजे 13 सरासरीने मॅच मध्ये खेळ करायचा आहे. आता जर हा चौकार गेला नसता तर या मॅच मध्ये चित्र वेगळे असते. चला बॉल बॉल मैदानामध्ये द्या. अंपायर्स आमच्याकडे इशारा करतात. नवीन बॉल मैदानामध्ये आपण त्वरित द्या. येस अंपायर्स बॉल हवाय नकोय. चला बॉलची गरज नाहीये. चला भगवानजी तांबे तुम्हाला विनंती करतोय आपल्या शुभासे आपण टॉस करूयात. दोन्ही संघाचे कॅप्टन्स व्ही आर सी ब आणि त्यांच्या बरोबरीने माफ करा आमचे सन्माननीय तुकारामजी नथुराम गिजे साहेब आहेत त्यांच्या शुभासे टॉस करूयात. आणि त्याच्या बरोबरीने विशालजी भाईकर सर त्यांचा सन्मान देखील आपण लगेचच घेतोय ज्यांना आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं आकर्षक चषक हा सन्मान हे पारितोषिक आम्हाला मात्र सौजन्य केलंय अर्थात प्रायोजित केलंय त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. चला एमआरएसच्या विनंती आहे. यस टॉस केला जातो. एका बाजूला काशोकल ब चा संघ आहे दुसऱ्या बाजूला गायमुख व्ही आर सी ब हा संघ. आणि आम्ही गिजे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ असते आपण टॉस करतोय. हेड इज अ कॉल. आणि यावेळीच पाहिलं तर हेड अगदी हेड आलाय. आता आपल्या दरम्यान आहेत आकाश. टॉस जिंकलाय काय निर्णय? प्रतीक बोलणार. चला प्रतीक या तुम्हाला बोलण्यासाठी आणले खास. टॉस जिंकलाय काय निर्णय? फिल्डिंगचा निर्णय घेणार. फिल्डिंग घेणार. फिल्डिंग घेत नसताना समोरच्या संघाचा विचार करत असताना धावफलकावर धावा किती लागवण्याचा प्रयत्न असेल? बघू. 3 ओव्हर मध्ये 30-35 चा 40 पर्यंत मारायचा प्रयत्न करू. 30-35 म्हटलं त्याच्यात एक चांगलं वाक्य बोलत बघू बघू नकोय तर कॉन्फिडंट हवं आहे की आम्हाला 30 धाव हव्यात. चला ऑल द व्हेरी बेस्ट. जास्त वेळ आपण घेणार नाही. त्याच्यानंतर गाय अगदी काशुकलचा संघ देखील आहेत. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग सक्सेसने केलं असता. आता समोरच्या संघाने सांगितलं आम्ही 30 धावांपर्यंत रोखू. तुमचा काय प्रयत्न असेल बॅटिंग करत असताना? कमीत कमी किती धावा? 40-45. आणि बॅटिंग आली तर थोडंसं नाराज आहेस का? म्हणजे बॅटिंग आल्यानंतर थोडीशी नाराजी जाणवते का? मात्र आता बॅटिंग आली आहे तर तुम्हाला देखील आपण या ठिकाणी सर्व शुभेच्छा देतोय. आणि अगदी त्याच्यानंतर आपण लगेचच गिजे साहेबांचा देखील आपण सत्कार करतोय. त्याच्यानंतर मात्र प्रत्येक संघाला या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. चला सत्कारासाठी आपण विशालजी भाईकर असतील आणि त्यांच्या बरोबरीने ज्याने प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषक सन्माननीय तुकाराम नथुराम गिजे साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना आपण पाहत आहे. बिग बॅटल बिग मॅच थोड्याच वेळात मैदानामध्ये रंगली जाईल. मात्र त्या अगोदर आलेल्या पाहुण्यांचं यथोचित सन्मान स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि तो देखील केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती राहिली आणि महाराष्ट्राचं वस्त्र माईची उबदार शाळ आणि या प्रेमाचं प्रतीक अगदी हे पुष्पगुच्छ आणि त्याच्या माध्यमातून मात्र सन्मान करत असताना आपण आमचे जीटीसीचे सचिव सन्माननीय विशालजी भाईकर यांच्या माध्यमातून तुकारामजी गिजे साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. लेट्स प्ले. चला मॅचला करूया सुरुवात. 29 धावांचा टार्गेट आहे. 13 सरासरीने खेळ करायचा आहे आणि चर्चा देखील मगाशी रंगली होती की शेवटच्या बॉलवर जर झेल ड्रॉप झाला नसता तर 25 धावांचं टार्गेट असतं. त्याच्यामुळे ती 4 धावा ज्या अतिरिक्त गेल्यात त्या मॅचमध्ये किती निर्णायक ठरतील याच्यावर देखील येणाऱ्या 18 बॉलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. षटक क्रमांक 1 आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी माकवर पुन्हा एकदा रितेश पालकर. आदेश आणि दीक्षित ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. आज थोडीशी अनिकेची कमतरता जाणवते मॅचमध्ये कारण दीक्षित आणि अनिकेत ही सलामीची जोडी आपण यस लेट्स प्ले मॅचला करतोय सुरुवात. गोलंदाजी माकवर गोलंदाज आपण पाहत आहे. रितेश पालकर अगदी एमआरए संघाचा मान एमआरए संघाचा अभिमान आणि गायमुख गावचा सन्मान. रितेश पालकर राईट अमोर द विकेट ने व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन पहिल्या बॉलला सोडून दिलाय.
पंच यावेळी दंडित करतील या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 WID आणि व्हाईटच्या माध्यमातून पहिली धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाते. व्हेरी फर्स्ट ऑन दी बोर्ड पहिली धाव धावफलकावर आणि एका अवांतर धावेने मात्र संघाचं खातं उघडलं जातं. धावफलकाचा श्रीगणेशा होत असताना आपण पाहताय अतिरिक्त माध्यमातून पहिली धाव आली आहे. 29 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीला बोनस दिला जातो चोरवली संघासाठी. बॅकफुटला गेली, टॅप केले, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि अगदी पहिल्या चेंडूवर दर्पण दर्पण प्रेशर, जागा बनवून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन तितकंसं प्रॉपर नव्हतं आणि अगदी जर आपण पाहिला तर बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक होता, झेल टिपला आणि अगदी पहिल्या चेंडूवर दीक्षित सारखा एक मोठा बॅटर मैदानाच्या माघारी परतलाय. नवीन बॅटर इन ॲट 3 1 डाऊनवर खेळण्यासाठी निशांत अबगुल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहू शकता सध्याच्या घडीला या नावाची चर्चा भायंदर विभागामध्ये खूप पाहायला मिळते, कारण व्यावसायिक क्रिकेट असेल, ओपनचं क्रिकेट असेल, हे ओपनचं क्रिकेट खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि अगदी बऱ्याचशा दिवसानंतर पुन्हा एकदा कालभैरव क्रिकेट संघासाठी सेवेत हा दाखल झालाय. येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलला जिंकण्यासाठी, माफ करा, 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये जिंकण्यासाठी या मॅचला 28 धावांची गरज आहे. म्हणजे येणारे बॉल 17, जिंकण्यासाठी जवळजवळ 28 धावांची गरज, म्हणजे जवळजवळ 10 धावा एक्स्ट्रा आहेत आणि त्या 10 धावा कशा प्रकारे येतील याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जजमेंट खूप सुरेख आहे आणि अगदी तूचलमय आया आल्या पावली माघारी परततोय. विकेटचं पतन. दोन चेंडूवर 2 गडी बाद झालेत आणि आता मात्र हॅट्रिक, या स्पर्धेची पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का याच्यावर देखील सर्वांच्या नजरा असतील. रितेश पालकर पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेत आणि या चुका झाल्यात, म्हणजे क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये चुका होतात आणि चुकी काय चोरवली संघाने केली आहे तर निशांतला अगोदर पाठवलं. मी म्हणलं की हितेशला अगोदर पाठवणं गरजेचं होतं कारण अनुभव आहे आणि या परिस्थितीमध्ये हा खेळाडू खेळलेला आहे, त्याच्यामुळे थोडीशी खराब रणनीती. निशांतला मागं ठेवणं गरजेचं होतं, मात्र थोडीशी मी देखील या स्ट्रॅटेजीचा सहमत नाही आहे. म्हणजे जो त्यांचा निर्णय होता तो निर्णय चुकलाय मी म्हणेल, कारण हितेशला आधी आणलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. तर रुपयची चाचणी यांच्याकडून आता रितेश पालकरसाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपये, म्हणजे या चेंडूवर जर विकेट आली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे प्रत्येक हॅट्रिक हा 350 रुपयाचा आहे. नेक्स्ट बॉल उडवला, या बॉलला चेंडू चालला अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या साह्याने रणसंख्येमध्ये वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचतोय 2 च्या घरामध्ये, 2 रन्स ऑन दी बोर्ड, 2 धावा धावफलकावरती. तर क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अनुभव का महत्वाचा आहे, कारण क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये अनुभव हा फार महत्वाचा आहे. आता अनुभव का महत्वाचा आहे तर आपण VRC गायमुखचा ज्यावेळी याच टुर्नामेंटमध्ये स्पर्धा सामना पाहिला, जिथे आपण शेवटचं षटक हाताळताना सुनीलजी चासले यांना पाहिलं अनुभव आणि तो अनुभव त्यांनी सादर देखील केला, त्याच्यामुळे मी म्हणेल की स्ट्रॅटेजी चुकली आहे. नेक्स्ट बॉल रितेश पालकर राईट अमोर द विकेट नाव दी ट्रॅक, बॅक फुटला गेले, जागा बनवली, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढले, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आहेत. दुसरा धावेचा कॉल, तिसरी धाव मैदानामध्ये घेतली जाते, प्रयत्न केले जात आहेत आणि रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. दोन्ही पार्टर्समधला ताळमेळ आपण पाहताय, ज्याप्रकारे मुंबईची लाईफलाईन लोकल त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आणि त्याच्यावर मात्र काम सध्याच्या घडीला मैदानामध्ये केलं जात आहे आणि हे गरजेचं आहे. ज्यावेळी आपल्या बॅटमधून मोठे फटके येत नसतात त्यावेळी सिंगल डबल हा जो क्रिकेटचा लाईफलाईन आहे, जो क्रिकेटचा बेक आहे, बेस आहे, त्याच्यावर खेळवणं गरजेचं आहे आणि तो क्रिकेटचा बेस आता मात्र हितेशच्या मैदानामध्ये माध्यमातून मैदानामध्ये सादर केला जातोय. 3 च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती, 5 रन्स लॉस ऑफ 1 विकेट 2 विकेट्स 2 गडी बाद झाल्यात आणि धावफलकावर धावा झाल्यात 5. चार चेंडूचा खेळ झालाय, 5वा बॉल पुढे सरसावून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू अगदी जर पाहिला तर जातोय घोषांकित झोन मध्ये, सिंगल येते, सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल, स्कोर कार्ड पुन्हा एकदा जाऊन पोहोचतो 6 6 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल आहे या षटकातील,
चला अंपायर डिसिजन विल बी फाइनल, पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम आणि शेवटचा मानला जाईल, त्याच्यावर चर्चा केली जाणार नाही, याच्यावर देखील थोडंसं लक्ष असू देत. शेवटचा बॉल आहे, इतेश पुढे आहे, उडवले बॉलला, चेंडू चाललाय अगदी नो मॅस लँड मध्ये, सीमा रेषा पार, अगदी आलाय हा मच निडेड षटकार, सिक्स रन्स, मॅग्निफिसियंट स्ट्राइक. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17 करायचे आहेत, म्हणजे 12 बॉल मध्ये 17 इतेच्या बॅट मधून षटकार आला. ज्याचा मी उल्लेख केला की या चोरवली संघाची स्ट्रॅटेजी थोडीशी काय चुकली होती, तर चुकली होती निषादला लवकर पाठवलं होतं मैदानामध्ये, आणि त्याच्याकडे अनुभव नाहीये तेवढा. इतेश मात्र अनुभवी खेळाडू आहे, त्यांनी जर पाहिलं असेल तर पहिल्या बॉलवर अगदी ऑन साईडला खेळला, दुसऱ्या बॉलला इनफील्डच्या डोक्यावरून खेळला, तिसरा बॉल जसा स्लॉटमध्ये आला त्याला पाठवून दिला आउट ऑफ द प्लॉट. चला एमआरए संघ, रुपेश जास्त टीम मीटिंग नका प्लीज, कारण वे ही फार महत्वाची आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये. वेळ, वेळेपेक्षा मोठा गुरु नाही आहे माणसाच्या आयुष्यामध्ये, कारण वेळ असेल तर सर्व काही आहे, कारण जर पाहिलं तर वेळ पुढे माणसाचं आयुष्य नाही आणि आयुष्यापुढे वेळ नाहीये. वेळनं बरीचशी गणित आपल्याला आपल्या आयुष्यात शिकवली आहेत. चला लगेच सुरुवात करतो, एमआरएच जास्त वेळ न घेता आपण मॅचला सुरुवात करतोय. अजून जवळजवळ 5 सामने बाकी आहेत आणि घड्याला जर आपण पाहिलं तर 4:09 मिनिटाचा वेळ झालाय, त्याच्यामुळे आपल्याला आपल्यावर जबाबदारी आहे आपल्या खांद्यावरती जास्तीत जास्त वेळ वाचवण्याचा. आता जर पाहिलं तर एमआरए संघाकडून वेगळी स्ट्रॅटेजी वापरली जाते, यष्टीरक्षकामध्ये बदलाव केला जातो. यष्टीरक्षक जर पाहिलं तर राकेश यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आलेत आणि रुपेश चोरगे मात्र चाललेत लॉंग ऑनला. आता काय स्ट्रॅटेजी असेल, काय त्या ठिकाणी मात्र चर्चा झाली असेल, याच्यावर देखील आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बंटी आलाय, दीपक लोखंडे बंटी गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आदेश आंबावले जे संघाचा कॅप्टन आहे त्याच्यावर नजर आहेत. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 17 करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला 12 बॉल मध्ये 5 धावा एक्स्ट्रा करायचे आहेत, कशा येतील, कशा पद्धतीने खेळ करणं गरजेचं आहे. कारण जर आपण समीकरण पाहिलं रिक्वायर्ड रन रेट वर जर नजर टाकली तर प्रति षटकामागे तुम्हाला 8.5 सरासरीने खेळ करायचं आहे, म्हणजे प्रति षटकामागे कमीत कमी 9 धावा येणं गरजेचं आहे. चला एमआरएच घाई करा मित्रांनो, वेळ घेऊ नका प्लीज, कारण वेळ फार महत्वाचा आहे क्रिकेटच्या आणि या स्पर्धेच्या दृष्टीनं. बंटीचा पहिला बॉल बॅकफुटला गेले आणि मी म्हणेल की थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी यष्टीरक्षण खराब झालं, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. व्हाईट बॉल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 +1 अशा पद्धतीनं 2 धावा स्कोरकार्डमध्ये अर्जित झाल्यात आणि 2 साह्यानं धावफलक जाऊन पोहोचत 14 या धावसंख्येवरती. पहिलं षटक पाहिल्यानंतर 5 चेंडूवर बोलबाला एमआरए संघाचा होता, जसा 6वा बॉल डिलिव्हर झाला षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र आता कमबॅक चोरवली संघाचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. नशिबाची साथ थोडीशी राहिली चोरवली संघाच्या बाजूनं. अगदी यावेळी रुपेश चोरगे येत आहेत, सल्ला दिला जातो आणि क्रिकेटमध्ये गरजेचं आहे ज्यावेळी आपला एकदा ज्युनियर खेळाडू मैदानामध्ये खेळ करत असतो त्याला सल्ला देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी बदलली जाते, राकेशला आणलं होतं अगदी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, पुन्हा एकदा रुपेश चोरगेला चूक केली की काय, म्हणजे तो बॉल पकडण्यासारखा होता, राकेशनं तो सोडला होता, एक धाव दिली होती. आता एक एक धावेवर आपण चर्चा करणार आहोत येणाऱ्या 12 बॉलमध्ये. मॅचमध्ये चित्र वेगळं रंगत झालंय, अगदी येणारे चेंडू 12 आहेत, 12 15 करायचे आहेत. चला अंपायर्स आपण देखील खेळाडूंना ताकीद करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण मित्रांनो वेळ, वेळ ही फार महत्वाची गोष्ट राहिली आहे. कारण वेळेनं खुद्द प्रभू रामचंद्रांना देखील वनवासात पाठवलं होतं, ज्यांना दुसऱ्या दिवशी राज्य मिळणार होतं, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना वनवासात जावं लागलं होतं. हा वेळेचा महिमा आहे, त्याच्यामुळं वक्त पे तय करो आपको क्या करना आहे, नाही तो वक्त तय करेगा आपका क्या करना आहे, म्हणून वेळेवर सुचवलं पाहिजे माणसानं काय करायला हवं. नेक्स्ट बॉल, दांडी गोल, दांडी गोल, यावेळी अगदी यष्ट्यांचा वेध घेतलाय, अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. हितेश कातुर्डीला देखील माघारी परतावं लागतंय, पुनश्च एक धावते विकेटचं पतन, गॉन. नवीन बॅटर अभिषेक शिगवण, अभिषेक अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, मागच्या चेंडूवर विकेट आली. आता पुन्हा एकदा चोरवली संघाने चुकी केली की काय, पाहणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि चर्चा करण्यासाठी आम्ही आपल्या दरम्यान जुडलो गेलोय. कारण डगआउटमध्ये नामदेव आंबोली सारखा एक मातब्बर खेळाडू ज्याच्याकडे अनुभव आहे, बरीच वर्ष त्याने या संघासाठी सेवा दिली आहे, त्याला मागे ठेवलंय आणि नवीन बॅटरवर विश्वास दाखवलाय.
त्याच्यामुळे आता मैदानामध्ये काय होईल याच्यावर देखील चर्चा होणार आहे. कारण अभिषेकवर नजर आहे, दर्पण आहे, प्रेशराइज झालाय कारण प्रेशरवाली मॅच आहे, दर्पण आहे, हॉलटेज राम आहे आणि अशा घडीला नौका बॅटरला मैदानामध्ये पाठवून आपल्या अंगलटी येऊ शकतं का याच्यावर देखील पाहणार आहोत. अंगलटी आले पहिल्याच बॉलवर, अगदी या पॅडवर चेंडू आदळला, सिंगल कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा 15 या धावसंख्येवरती 15 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडी बाद झाल्यानंतर 15 धावा धावफलकावरती. आणि चर्चा करत होतो मी, चर्चा करणं गरजेचं होतं, तर मैदानामध्ये बॅट मागवले जात आहेत, अगदी आता वजन घेऊन सगळं करून मैदानामध्ये बॅट घेतली जाईल. आता तुम्ही कोणतीही बॅट घ्या, मात्र तुमचं नाव आणि बॅटपेक्षा तुमचा खेळ चांगला होणं गरजेचं आहे. आणि या स्ट्रॅटर्जीवर आपण चर्चा करत असताना जर पाहिलीत ना, तर तुम्ही या थोडीशी चुकी केली मी म्हणेल. चला बॅटर घाई करा. अकरा मध्ये 15 बनवायचे त्या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला आदेश आहे, बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल, जाऊन पोहोचतोय 18 घरामध्ये. 18 रन्स ऑन दी बोर्ड, षटक क्रमांक माफ करा 16 झाल्यात, 16 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 2 सुरू आहे, 3 बॉल फेकून झाल्यात, 9 चेंडूचा खेळ इथून पुढे शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या बॅटमधून एक मोठा फटका जो प्रेशर रिलीज करेल अशा फटक्याने फार गरजेचं आहे. अभिषेक ऑन द स्ट्राईक एंड, नेक्स्ट बॉल टॅप केला या बॉलला पुन्हा एकदा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल का, अतिशय वेगाने रितेश चेंडूवर आलाय. दुसऱ्या धावेचा कॉल, थोडासा अंगलटी येतोय आणि फलंदाज अगदी बाद होईल, विकेटचं पतन गॉन. चला दोन्ही संघाच्या खेळाडूला विनंती आहे, दोन्ही संघाचे खेळाडू जास्त वेळ न घेता आपण मॅचला सुरुवात करूयात, कारण याच्यानंतर जवळजवळ 5 सामने अजूनही शिल्लक आहेत. यस अंपायर्स, चला पाणी पाणी द्या तिकडे, यष्ट्यांसाठी पाणी द्या. 17 झाले 17. आठ मध्ये 13 करायचे आहेत मॅच मध्ये. चला मैदानामध्ये जरा पाणी द्या, त्या ठिकाणी यष्ट्या पडल्यात, मी विनंती करेल जरा लवकर देता आलं तर आपण तो देखील देण्याचा प्रयत्न करूयात. येणारे 8 बॉल 8 बॉलमध्ये 13 धावा करायच्या आहेत, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 5 धावा एक्स्ट्रा बनवायच्या आहेत. म्हणजे जवळजवळ सुरुवातीपासून गणित तेच सुरू आहे, म्हणजे 8 मध्ये 12 हव्यात, माफ करा 8 मध्ये 12 बनवायचे आहेत. येणारे 8 बॉल आणि सोरवली संघाला ही मॅच जिंकण्यासाठी तब्बल 12 धावांची गरज आहे, म्हणजे 4 धावा तुम्हाला अतिरिक्त बनवायचे आहेत. आणि 4 धावा कोणत्या बनवायचे आहेत, तर तुम्ही शेवटचा आठवतोय का तो बॉल जिथे जेल सोडला होता, त्या 4 धावा एक्स्ट्रा आहेत. मी उल्लेख देखील केला की 4 धावा ज्या आहेत ना मित्रांनो, तुम्हाला शेवटच्या क्षणी अंगलटी येतील आणि आल्यात. आता जर शेवटचा जर तो जेल झाला असता, 4 धावा गेल्या नसत्या, तर मॅच मध्ये समीकरण 8-8. बन्नाट वेग बंटीच्या गोलंदाजीतून सुटलेली ही बंदुकीची गोळी होती, अगदी गुडल्या स्पॉटवर बॉल पडला आणि त्याच्यावर नामदेव आंबवले यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं प्रतिउत्तर नव्हतं, अगदी फुटवर्क नव्हतं या बॉलवर. आता क्रिकेट म्हटलं किंवा तुमचा मोबाईल म्हटलं, जसं मोबाईलमध्ये नेटवर्क तसं टेनिस क्रिकेटमध्ये फुटवर्क हे असायलाच हवं, आणि यावेळी फुटवर्क नव्हतं या बॉलवर, डॉट बॉल आलाय. येणारे 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये बनवायचे तब्बल 12 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. अजूनही ही मॅच दोन्ही बाजूने झुकलेली आहे, म्हणजे 50-50 चान्सेस दोन्ही संघाला. नेक्स्ट बॉल, यावेळी काय होतंय मैदानामध्ये, षटक क्रमांक 2 संपल्याची घोषणा पंजाबच्या माध्यमातून येते. येणारे बॉल 6 आहेत आणि 6 बॉलला जिंकण्यासाठी 12 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला कमीत कमी 2 धावा बनवायच्या आहेत. 17 झाले 17 झालेत. या 6 मध्ये 12 हव्या तुमचा 12th मॅन आमच्या दरम्यान आहे, आम्ही सगळी माहिती चेक करून सांगतोय. चला MRH टीम मीटिंग नका प्लीज, MRH संघाला विनंती असेल, नाहीतर मित्रांनो तुम्हाला पेनल्टीलाइज केलं जाईल. कारण आपल्याला वेळ ही पाळणं फार गरजेचं आहे, कारण वेळ जी आहे ती कोणासाठी थांबत नाहीये, त्याच्यामुळे वेळ वाचवण्याचा आपण प्रयत्न करूयात. प्लीज MRH रितेश अँड कंपनी, चला घाई करा, कारण विल रिस्ट्रिक्शन्स हे प्रत्येक स्पर्धेमध्ये असायलाच हवं. जर वेळेवर तुम्ही कोणतीही गोष्ट केली नाहीत तर मात्र सरतेशेवटी काय होतं याच्यावर देखील आपण चर्चा
येणाऱ्या दोन तासामध्ये करणार आहोत, कारण जवळजवळ पाच सामने अजूनही या स्पर्धेचे बाकी असतील. प्रणयला आणले गोलंदाजी टॅक वरती. चला प्रणय मॅचला सुरुवात करूयात. येणारे सहा बॉल जिंकण्यासाठी बारा धावांची गरज. जोपर्यंत आदेश अंबावले आहे स्ट्राईक एंडला तोपर्यंत मात्र सर्व काही शक्य आहे, कारण या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे ती ताकद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूनं बऱ्याच वेळेला खेळ केलेला आहे. त्याच्यामुळे सहा बॉल आणि जिंकण्यासाठी बारा धावांची गरज नजरा लागल्या दोन्ही बाजून. अगदी शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक बोलवला जातोय. दर्पण निर्माण करण्याचं काम या मॅचमध्ये केलं जात आहे. आपण पाहू शकतोय प्रकाश पालकर आले आहेत शॉर्ट लेगला. प्रणय पहिला बॉल घेऊन राऊंड द विकेटनं. पहिला बॉल अगदी स्लोवर फुल टॉस. अक्षरशः बॉल डॉट झाल्यानंतर डोक्याला हात लावला दोन्ही बॅटर्सनं. मात्र जर आपण पाहिलं तर मित्रांनो क्रिकेटमध्ये जसं माणसानं आयुष्यामध्ये ना कधी अन्नाचं कण आनंदाचा क्षण वाया घालवू नये, त्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानामध्ये फुलटॉस बॉल कधी वाया घालवू नये. फुलटॉस बॉल होता आणि थोडंसं मागच्या गतीनं फ्लाईट दिली होती या बॉलला प्रणवणं आणि जर त्या ठिकाणी पाहिलं तर डॉट बॉल आलाय. आता थोडंसं दर्पण सोरवली संघाच्या बाजून आहे, कारण पाच बॉलमध्ये करायच्यात बारा धावा. चला यमारी संघ वॉर्निंग देणं माझं काम आहे, बोलणं माझं काम आहे. तर जर आम्हाला आयोजन कमिटीनं कळवलं पेनल्टीलाइज करा तर ते देखील आम्ही करू. येणारे पाच बॉल आणि जिंकण्यासाठी बारा धावांची गरज. चेंज ऑफ द पेस गती व्हेरिएशन कही पे निगाहे कही पे निशाना. अगदी जसं म्हटलं जातं बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, त्या प्रकारचे चित्र मैदानामध्ये पाहत आहे. म्हणजे बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं चित्रच नाहीये, कोणत्या प्रकारचा तालमेलच नाहीये. बॅट आणि बॉलमध्ये जवळजवळ 2 फुटाचं अंतर आहे. म्हणजे तुम्हाला मेरिटवर क्रिकेट खेळणं गरजेचं. चेनची लेंथ पिक करत असताना क्रिकेटमध्ये जर क्रिकेट सोपं असा ना मित्रांनो सर्वांनी षटकार मारले असते. म्हणून क्रिकेटचा खेळ अवघड काय तर तुम्हाला पिक करणं गरजेचं आहे. बॉलला पिक केला इनफील्डच्या डोक्यावरून पाठवलंय बॉलला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय आणि या तिसरी धाव पुन्हा एकदा सहजरित्या अर्जित झाले. तीनच्या मदतीनं रणसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल, जाऊन पोहोचते एकंदरीत 20 घरामध्ये. येणाऱ्या या मॅचमध्ये जवळजवळ 3 बॉल आहेत आणि 3 बॉलमध्ये 9 करायचे आहेत. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. तर या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी चषकाने कॅप दिली हरिजी कातुर्डे यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय आणि त्यांचं देखील आपण सन्मान करूयात. मी विठोबाजी भोवड आपणास विनंती करतोय ज्यांना आपल्या या स्पर्धेसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चषक व कॅप दिली आहे. हरिजी कातुर्डे आपल्या दरम्यान उपस्थित झाले, त्यांचा देखील सन्मान आपण या षटकानंतर करतोय. जवळ मॅचच्या दिशेनं राऊंड द विकेट गोलंदाज आहेत. उडवले बॉलला, पुढे एकदा चेंडू जर पाहिला तर ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. समीकरण चित्र. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल मैदानामध्ये, मात्र पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. पंचांचा निर्णय आमच्याकडे येतोय. स्ट्राईक रोटेट केली जाईल, स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. बॉल डेट घोषित केला जाईल, बॉल डेट घोषित केला जाणार नाही. याच्यावर नजरा लागल्यात, पंच आमच्याकडे वळतील. यस, दोन्ही बाजूनं इन ऍक्शन सेम फ्रेम मध्ये रनिंग करणं गरजेचं असणार आहे. पंच ऑन फील्ड अंपायर्स. 2 धावा स्ट्राईक चेंज नाहीये, स्ट्राईक चेंज नाहीये, फक्त 2 धावा मिळतील. स्ट्राईक चेंज नाही, हा क्रिकेटचा मूलभूत नियम आहे. म्हणजे असं असतं तर क्रिकेट किती सोपं असतं. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही स्ट्राईकला या, जेव्हा पाहिजे तुम्ही ते खेळ तेव्हा खेळा. हा क्रिकेटचा मित्रांनो नियमामध्ये बसत नाही आणि काही वर्षापूर्वी काही अगदी दिवसापासून या नियमाला देखील बदललं गेलंय. म्हणजे तुमचे दोन्ही बॅटर्स आहेत ते एकाच ऍक्शन मध्ये रनिंग मध्ये असायला हवेत. एखादा बॅटर जर थांबलाय आणि दुसरा बॅटर धावतोय तर त्या रन्सला मात्र खारिज केलं जातं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकत नाही आहात. येणारे बॉल आहेत 2 आणि मॅचला जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. म्हणजे 1 षटकार यायलाच पाहिजे, कंपल्सरी चेस आहे. या स्पर्धेचा नियम आहे 1 षटकार 3 धावा, 1 षटकार 1 धाव. हे चित्र आपण या मॅचमध्ये पाहताय. स्ट्राईक हँडला नामदेव अंबावले आहेत आणि या गोलंदाजी माकवर प्रणय खूप चांगली गोलंदाजी करतोय. हा फार निर्णायक बॉल आहे या षटकातील, कारण या बॉलवर या स्पर्धेचं या सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. या सामन्यावर जो फटका येईल, या सामन्यावर जे रन्स येतील, त्या रन्सने या स्पर्धेचं या सामन्याचं पूर्णपणे चित्र आपल्या दरम्यान उपस्थित होईल. उडवलाय बॉलला, संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूखाली येतोय आणि येस यावेळी फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. येस, नक्कीच काही होऊ शकतं. आमचे स्कोरर देखील सांगतायत की मॅचमध्ये काही होऊ शकतं.
कारण एका बॉलवर सात धावांची गरज आहे. मी सकाळच्या सत्रामध्ये देखील उल्लेख केला की जेव्हा कोपरागाव ग्रुपमध्ये चषक झाली असं स्पर्धा झाली होती एका बॉलवर 14 धावांची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये कोणीही विचार केला नव्हता की अफजल इलेव्हन महाड हा संघ मॅच जिंकेल, मात्र जिंकला होता. एक बॉलवर 14 धावा झाल्या होत्या. हा क्रिकेटचा इतिहास आहे. आणि गेल्या वर्षी आपण लेट बोलाना स्मृतिचषक स्पर्धा जिथे बदलापूरला पाहिली होती, सहा बॉलमध्ये एक धाव होते. कडाव संघाच्या नृत्यू मालनं तो कारनामा केला, सहा बॉलमध्ये एक धाव दिली नव्हती. हा क्रिकेटचा इतिहास आहे. येणारा एक बॉल आणि जिंकण्यासाठी सात धावांची गरज आहे. सेवन सावध धावा बनवायचे आहेत. शेवटचा बॉल आहे. आकाश हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि याच्या अगोदर याने असं एक कारनामा देखील केला आहे बॅटरनं. ज्यावेळी एका चेंडूवर सहा धावांची गरज होती, सानपाड्याचं मैदान होतं, त्यावेळी याच्या बॅटमधून तो षटकार आलाय. यावेळी षटकार येणार नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं जात आहे आणि हा सामना जिंकलाय. या स्पर्धेचा एक प्रमुख दावेदार संघ आहे एमआरए संघ. या मॅचचा विनिंग संघ ठरलाय. तर दुसऱ्या बाजूला चोरुली संघ आपला हार्ड लक बॅड लक या संघेतून स्पर्धेतून हा संघ माघारी परततोय. चला हरी